तुमच्याकडे असलेलं जनावर बैल गाय म्हैस शेळी मेंढी जर फुगली असेल किंवा त्याच्या पोटात गॅस झाला असेल ॲसिडिटी झाले असेल ते काहीच खात नसेल तर याकरता व्हिडिओच्या माध्यमातून सहा नवीन आणि सगळ्यात प्रभावी घरगुती उपाय आलेले आहेत की यापैकी एक, एक, एक जरी उपाय केला तरी तुमचं जनावर अगदी पाच मिनटाच्या हात मोकळं होणार आहे कोणत्याही प्रकारची पोटफुगी झाली असेल कुठल्याही कारणाने तुमचं जनावर फुगलं असेल तर ते अगदी काही क्षणातच ते त्या ठिकाणी मोकळं होईल हे उपाय असे आहेत की हे सर्वच्या सर्व घरगुती वस्तूपासूनच तयार होतात आणि यातला शेवटचा सा, म्हणजे सहावा उपाय असा आहे की अगदी हा जर एकदा केला तर परत तुम्हाला तुमचं जनावर कधीच फुगणार नाही त्याचा चारा सुद्धा अगदी व्यवस्थित पचन होईल आणि अगदी कुठलाच प्रॉब्लेम त्या जनावराला येणार नाही असा शेवटचा सगळ्यात प्रभावी उपाय असणार आहे त्यामुळेच मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पात्राला चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारी बेलचं बटन दाबा जनावर जर फुगलं असेल तर त्याला काही क्षणात मोकळे करणारे पोटफुगीचा कायमस्वरूपी नष्ट करणारे सहा एक सडकर एक प्रभावी घरगुती उपाय आम्ही सांगतो आहोत पण त्याआधी मित्रांनो जनावरांचं पोट नेमकं का फुगतं त्यांना ॲसिडिटी का होते हे थोडंसं जाणून घेणं अगदी गरजेचं आहे हे जर समजलं तर भविष्यात तुम्हाला कधीच पोटफुगीचा त्रास होणारच नाही त्यामुळे उपाय करायचा तर प्रश्नच नाही तर बऱ्याच वेळा होतं काय की जनावराला आपण कडवा हिरवी वैरण पेंट अशा प्रकारचे खाद्य देतो पण सर्वच मोसमांमध्ये जनवरांना चांगल्या प्रतीचा चारा मिळत नसल्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला निकृष्ट प्रतीचा चारा द्यावा लागतो यामुळे जनवारांमध्ये पोटफुगी किंवा पचन संस्थेचे इतर आजार होतात कधीकधी पोटफुगी ती आजाराची तीव्रता इतकी जास्त असते की याने जनावरे सुद्धा असतात शेळ्या मेंढ्या मोठ्या जनावरांमध्ये सर्वच मोसमात पोटफुगी ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते खाद्यामध्ये झालेला बदल अखाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे जनावरांच्या खाल्लेल्या पोटातील अन्नांवर त्या ते ठिकाणी त्यांचं किनवण प्रक्रिया जास्त प्रमाणात होते आणि त्यामुळे त्यांच्या पोटात वायू किंवा गॅस जास्त प्रमाणात तयार होतो आणि तो नैसर्गिकरित्या बाहेर टाकला जाऊ शकत नाही यामुळे त्यांचा जो काय पोटाचा भाग आहे तो फुगायला लागतो आणि तो फुगायला लागल्यावर त्यांच्या हातील अवयवांवर त्याचा ताण येतो आणि जनावर एकंदरीत अगदी आजारी पडायला सुरुवात होत असते यामुळे जनावर काहीच खातपीत नाही ते सुस्तावत त्याचा पोटाचा आकार विशेषतः डाव्या भागाचा आकार जास्त प्रमाणात वाढतो जनावरांचे डोळे मान ताणते पोटात त्रास होत असल्यामुळे जनावर दात मागच्या पायाने पोटावर लाथ मारणं डाव्या भाकाळीकडे पाहणं तोंडाचे श्वास करणं आणि लाळ घालणं अशी लक्षणे प्रामुख्याने त्याच्यात दिसत असतात आणि बऱ्याच वेळा पोटाच्या भाकाळीवर त्या ठिकाणी जर मारून बघितलं तर आपल्याला वायू असल्याचा आवाज सुद्धा येत असतो कधी कधी तर ही पोटपुगी इतकी वाढते की पोटाच्या पिशव्या ताण फुप्फुसावर जास्त प्रमाणात येऊन दमकुंडी होऊन जनावर कोसळते आणि फुप्फुसात जास्त दाब जर वाढला तर श्वास कुंडून जनावर मरते सुद्धा तर इतका त्या ठिकाणी हा जालिम आजार आहे तर आता सगळ्यात आधी आपण पहिला जो अगदी लोकप्रिय उपाय आहे बऱ्याच वेळा केला जात असतो तो आधी पाहणार आहोत पण बऱ्याच वेळा अगदी पन्नास टक्के वेळाने याने इफेक्ट होत असतो तो उपाय म्हणजे तेलाचा उपाय तर एक लिटर गोडतेलामध्ये आपण पन्नास ग्रॅम सोडा घ्यायचा आहे दोन चमचे ओव्याची पावडर आणि दोन चमचे बडीशॉपाची पावडर आपण टाकतो हे सगळं मिक्स करून आपण जनावरांना पाजत असतो बऱ्याच वेळा गोडतेलाचा उपाय बऱ्याचशा भागांमध्ये केला जातो पण याने तेवढ्यापुरता इफेक्ट होतो पण याने पूर्ण इफेक्ट होत नसतो यानंतरचा आता दुसरा उपाय ज्याने तुम्ही या त्या उपायाबरोबर सुद्धा हा उपाय दोन नंबरचा करू शकता की ज्याच्यामध्ये आपण खाण्याचा चुना वापरायचा असतो जो चुना बऱ्याच वेळा लोक पानाला लावून खातात तो चुना दहा ते पंधरा ग्रॅमपर्यंत घ्यायचा आहे पाण्यात मिक्स करून त्याचं पाणी त्या ठिकाणी बनवायचं आहे आणि ते जनावरांना पाजायचं आहे याने सुद्धा बऱ्या प्रमाणात जनावरांना त्या ठिकाणी रिलीफ भेटत असतो यानंतरचा पुढचा उपाय जो माणसांची पोटदुखी झाल्यावर केला जातो तो जनावरांना सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे लागू होतो तो म्हणजे चहा पावडरचा उपाय याच्यामध्ये काय करायचं आहे पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चहा पावडर उकळायची आहे आणि साखर नट तर उकळलेलं चहा पावडर तुम्ही ती त्या ठिकाणी ते गाळून जनावरांना पाजायचं आहे यानेसुद्धा जवळपास ऐंशी टक्के वेळा त्या ठिकाणी फरक पडत असतो आता हे करून पण जर त्या ठिकाणी जास्त फायदा झाला नसेल तर अजून एक थोडासा असं उपाय आहे की याच्यामध्ये काय आहे थोडंसं एरंडीचं तेल आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे एक पन्नास साठ एम एल तेल घ्यायचं आहे आणि ते त्या ठिकाणी आपल्याला जनावराला पाजून टाकायचं आहे तर एरंड्याच्या तेलामुळे होतं काय की त्याचं पोट साफ व्हायला लागतं पण कदाचित त्यामुळे जुलाब होण्याची शक्यता असते त्यामुळे एरंडीचं तेल पाजत असताना त्या ठिकाणी आपण कमीत कमी प्रमाण असावं लागतं आता इथून पुढे एक असा उपाय आम्ही सांगू तो इतका जालिम आहे गॅरंटेड जा त्या ठिकाणी पाच मिनटाच्या आत त्यांनी फरक पडतो आणि आजपर्यंत हा जेवढ्या जनावरांना केला आहे तेवढ्यांना शंभर टक्के फरक पडलेला आहे तर इतका प्रभावी हा उपाय असणार आहे पण त्याआधी एक अशी जडीबुटी आम्ही तुम्हाला सांगतोय की त्या जडीबुटीचं पाणी जरी त्या ठिकाणी जनावरांच्या डोळ्यात मारलं तरीसुद्धा पन्नास साठ टक्के फरक पडलेला आहे तर मित्रांनो ती वनस्पती तिला मराठीत गुमा असं म्हणतात तिला त्या ठिकाणी संस्कृतमध्ये दोषपुष्पी किंवा इंग्लिशमध्ये तिला लॅव्हेंडर लिव्स ल्युकास असं म्हणतात तर ह्या वनस्पतीची आणि आपल्याला घ्यायची आहे याची ओळख म्हणजे त्या ठिकाणी ते जे काय पांढरे फुलं असतात तर अशी त्याची ओळख आहे तुम्ही स्क्रीनवर याचं चित्र बघू शकता तर ह्याचं काय करायचं आहे हे पानं घ्यायचे आहेत ते ठेचून त्याचा रस काढायचा आहे आणि तो रस एखाद्या इंजेक्शनमध्ये भरून सुई काढायची आहे आणि इंजेक्शनने जनावरांच्या डोळ्यामध्ये पिचकारी मारायची आहे दोन दोन तीन तीन थेंब जरी डोळ्यात गेले तरी बऱ्याच प्रमाणात त्या ठिकाणी याचा इफेक्ट तुमचा गॅसचा कमी होत असतो आता इथून पुढे सगळ्यात जालिम गॅरंटेड अगदी पाच मिनिटाच्या आत फरक पडणारा सगळ्यात प्रभावी उपाय जो की भरपूर अनुभव भू शेतकऱ्यांनी वापरलेला आहे आणि काही मिनिटांमध्येच त्यांचं जनावर पोटफुगीतून मुक्त झालेलं आहे यासाठी काय आहे जवळपास सात ते आठ लिंबू पिकलेले त्या ठिकाणी घ्यायचे आहे त्यामध्ये दोन लसूण या ठिकाणी घ्यायचे आहेत त्याच्यावर थोडंसं पाणी आणि जिरे घ्यायचे आहेत हे सगळं कुटून अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याचा ठेसा बनवायचा आहे आणि हे सगळं जे काय मिश्रण आहे तर हे एकतर काय करायचं गाळून वस्त्रगाळ करून याचं जे काय पाणी पाणी निघणार आहे तर ते जनावरांना पाजायचं आहे हे पाजल्यानंतर अगदी काही मिनटामध्येच चार ते पाच मिनटामध्येच तुमचं जनावर मोकळं होतं असं आम्हाला भरपूर अनुभवी शेतकऱ्यांकडून कळाले आहे तर मित्रांनो हे होते जनावरांच्या पोटफुगीवर काही उपाय तर मित्रांनो तुम्ही अपैकी कोणते उपाय केलेले आहेत का तुमचा कसा रिझल्ट आला आहे ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा